आणखी का मोठी बातमी आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. मनोज रांगे पाटील हे मराठा बांधवांना घेऊन मुंबईच्या वेशीवर धडकणार आहेत. सध्या आझाद मैदानामध्ये आंदोलनासाठी तयारी करण्यात आली आहे. तर आझाद मैदानामध्ये जरांगे उपोषण करणार आहेत. मराठा आरक्षणाचा हे आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटायचं नाही अशी भूमिका मनोज रांगेंनी घेतलेली आहे. दरम्यान रांगेंच्या पदयात्रेला प्रचंड प्रतिसाद सुद्धा मिळताना दिसतोय. मराठे ताकदीनं एक झाल्याचं दिसून येतंय. मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधव या जे मोर्चा निघाला आहे मनोज रांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्याच्यामध्ये सहभागी होतानाही दिसतायत. आणि हा मोर्चा आता मुंबईच्या वेशीवर धडकणार आहे. आज पनवेल मार्गे नवी मुंबईमध्ये हा मोर्चा येतोय आणि उद्या मुंबईमध्ये धडकून आझाद मैदान जी जागा आपण बघतोय त्या ठिकाणी मनोज रांगे पाटील यांचं उपोषण सुरू होणार आहे. दरम्यान आझाद मैदानातून आढावा घेतलेला आहे आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांनी. मराठा आरक्षणाची आग्रही भूमिका घेऊन राज्यभर आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील हे आता पुण्याच्या वेशीपर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर आता मुंबई हायकोर्टामध्ये सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर स्थगिती मिळावी म्हणून गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल केली होती. मात्र गुणरत्न सदावर्ते यांच्या या याचिकेवरती हायकोर्टाने असा निर्णय दिलेला आहे की मनोज जरांगे पाटील असो किंवा कोणी असो राज्यामध्ये त्यांच्या मागण्या घेऊन आंदोलन करण्याची मुभा जी आहे ती सर्वांनाच आहे. मात्र कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी सुद्धा खबरदारी घ्यावी. ते मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करणार आहेत. त्यांच्यासोबत असलेल्या 50,000-60,000 पण जास्त जे मराठा बांधव आहेत ते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईला पोहोचणार आहेत. मुंबईच्या याच आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील हे आंदोलनाला बसणार आहेत असं त्यांनी वारंवार जे आहे ते जाहीरपणे सांगितलेलं आहे. आता मुंबई हायकोर्टाने जी आहे ती गुणरत्न सदावर्ते यांची याचिका जरी 2 आठवड्यांसाठी तहकूब केलेली असली तरी महत्त्वाचं म्हणजे की मनोज जरांगे पाटील जे आहेत ते त्यांच्या आंदोलनावरती ठाम आहेत. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.